कोल्हापूर विधान परिषद निवडणूक प्रचार यंत्रणा गतिमान झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील आणि भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांची भेट घेऊन विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा केली. दरम्यान कुरुंदवाडमधील या तिन्ही दिग्गज नेत्यांच्या घरी पालकमंत्री सतेज पाटील बंद खोलीत निवडणूक संदर्भात चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतं. आता पाहूया ग्राफिक्सद्वारे कुरुंदवाडमधील पक्षीय बलाबल. कुरुंदवाडमध्ये एकूण 20 नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार. काँग्रेस स्वीकृतसह एकूण 8 मतदारसंख्या, राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंख्या 5, भाजप स्वीकृतसह एकूण मतदारसंख्या 6, अपक्ष मतदार 1. हे असं संख्याबळ आहे. तर कुरुंदवाड पालिकेत अपक्ष नगरसेविका प्राजक्त पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या 14 मतांची बेरीज सध्या तरी पक्की समजली जात आहे. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी 2016 सालच्या निवडणुकीत भाजपचं पॅनल लावलं होतं. थोड्या मतात त्यांचा पराभव झाला होता. 6 नगरसेवकांसह स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी सभागृहात पुन्हा एंट्री केली. नगरसेविका सुशीला भबिरे यांचं निधन झाल्यानं भाजपच्या स्वीकृत नगरसेवकासह 6 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. आता कुरुंदवाडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट दिली. आता यानंतर भाजपचे उमेदवार महाडिक यांची काय रणनीती असणार यावर बरंच काही अवलंबून आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.